नमस्कार मित्रांनो, आज आहे 3 मार्च 2024 रविवार। आज आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन। आम्ही आलो आहे गजानन महाराजांच्या मंदिरात। इथे आहे हवन, ज्याचा अंगारा मला आणि माझ्या भावाला खूप आवडतो। पप्पा आम्हाला टिक्का लावून देत आहे अंगाराचा। आणि ही आहे पूर्ण सजावट, अतिशय सुंदर सजावट आहे। मी हा माझा भाऊ इकडे पाया पडतो आहे। पूर्ण मंदिर खूप छान आणि स्वच्छ होतं, एकदम प्रसन्न वाटत होतं। मी या मंदिरात पहिल्यांदाच आलेली आहे। हे आहे गजानन महाराजांची मूर्ती, खूप छान प्रकाराने सजवलेली आहे। आणि मी प्रदक्षिणा घालायला जातच होते की मला इकडे रांगोळी पण दिसली, खूप छान रांगोळी होती। आणि हे मंदिराचं बाहेरचं स्थान, ही शिवलिंग। आणि आता आम्ही जात आहे महाप्रसादासाठी। हे आहे आमचं अकोल्याचं डिमार्ट आणि पूर्ण कवखेड चौकात खूप गर्दी आहे। हा आहे आमचा अकोल्याचा कवखेड चौक, खूप गर्दी होती इथे। जिथे तिथे महाप्रसादाची लाईन होती। हे आमच्या खडकेकरचं गजानन महाराजांचं मंदिर, इथे पण महाप्रसाद चालू होता आणि कीर्तन सोहळा पण। आणि हे कवखेडमधलं गजानन महाराजांचं मंदिर, इथे तर एवढी गर्दी होती। आम्ही ठरवलं होतं इथे जायचं, पण आम्ही गर्दीमुळे जाऊ नाही शकलो। आणि मला पण बाहेर जायचं होतं एक्झाम द्यायला, म्हणून आम्ही पण गेलो नाही। आणि आता आम्ही खडकीच्या एका महाप्रसादासाठी आलो। मग तिथे ठेचा, बेली आणि भाकर होती, खूप छान होती, मला खूप आवडली। आणि आजच्यासाठी बस एवढंच। काही चुक कमेंट करा काही चुकलं असेल तर, आणि आम्हाला सपोर्ट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।